सम मिसकन्सेप्शन इन मॅथमॅटिक्स प्रेझेंटेड बाय श्री पाटील पी के ग्रेस शिक्षण संस्था बघा या ठिकाणी मी गणितामधील काही मिसकन्सेप्शन या ठिकाणी मी सादर करत आहे बघा मेक अ स्क्वेअर ऑफ गिवन नंबर या सरळ सरळ आणि साध्या घटकाबद्दल जर आपण बघितलं मिसकन्सेप्शन कसं होतं तर या ठिकाणी मी सादर करत आहे समजा टूचा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे टूचा स्क्वेअर टू इंटू टू इज इक्वल टू फोर म्हणजेच काय स्क्वेअर इज द मल्टिफिकेशन ऑफ गिव्हन नंबर टू टाइम्स इट सेल्फ बरोबर आहे मग आता मिसकन्सेप्शन काय होतं या ठिकाणी मी उदाहरण दुसरं घेतो चार चाराचा वर्ग म्हणजे फोर स्क्वेअर दॅट इज द फोर इन्टू टू इज इक्वल टू एट या ठिकाणी असं केलं जातं म्हणजेच काय तर मिसकन्सेप्शन काय आहे तर स्क्वेअर इज द मल्टिफिकेशन ऑफ गिवन नंबर बाय टू म्हणजे स्क्वेअर कसा करतात का दिलेल्या संख्येला दोन निगुण कारण की इथं त्यांनी बघितलेलं असतं दोन निगुण आहे या दोन ला या दोन निगुण आहे म्हणजेच काय झालं त्यांचा स्क्वेअर झाला असं त्यांना वाटत असतं म्हणजे हा जो मल्टिफिकेशन जो दोन केलेला आहे हा काय झालेला आहे मिसकन्सेप्शन जो आहे तो मिसकन्सेप्शन या ठिकाणी आहे बरोबर आहे त्या असं हे मला बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे त्यानंतर पुढचा जो आहे आयडेंटिफिकेशन आयडेंटिफिकेशन ऑफ कोशन अँड आयडेंटिफिकेशन कोइपिशन्टस मिन्स पॉवर ऑफ गिव्हन व्हेरिएबल दिलेल्या चलाचा घातांक आणि दिलेल्या चलाचा सहगुणक आणि घातांक आयडेंटिफाय करणे ओळखणे या ठिकाणी सुद्धा बघा मी हे दोन उदाहरणे घेतो थ्री एक्स स्क्वेअर अँड फोर फोर वाय रेस्ट टू फाईव्ह आता त्या बाजूला सुद्धा मी तेच घेतलेले दोन्ही साईडला तेच घेतलेले आहे उदाहरण आता या ठिकाणी मिसकन्सेप्शन कसं होतं बघा आता या ठिकाणी करेक्ट आन्सर बरोबर आहे व्हेरिएबल एक्स आहे त्याचा थ्री आहे आणि पॉवर दोन आहे त्याचे दुसऱ्या उदाहरणात वेरिएबल वाय आहे कोविपेशन फोर आहे आणि पॉवर पाच आहे फाईव्ह आहे आता मिसकन्सेप्शन होताना काय होतं ह्या व्हेरिएबलचा जो काही इंडसेस आहे तो कोय म्हणून ते लिहि लिहितात आणि जो कोय आहे तो पॉवर म्हणून जो आहे तो लिहिला जातो आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा वाय या को व्हेरिएबलचा कोय जो आहे तो काय केला जातो पॉवर म्हणून लिहिला जातो आणि पॉवर जो आहे तो कोय म्हणून लिहिला जातो अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी मिसकन्सेप्शन जे आहे ते आप आ, होताना बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे त्यानंतर ड्रॉ अँड अँगल ऑफ गिवन मेजर दिलेल्या मापाचा कोण काढणे या ठिकाणी बघा एकशे वीस अंशाचा ए बी सी हा कोण आपल्याला काढायचा आहे समजा आता या ठिकाणी मी प्रोटेक्टर घेतलेला आहे आणि एक बेसचा ॲरो घेतलेला आहे आता हा अॅरो या उजव्या बाजूला जात आहे म्हणून उजव्या बाजूने मोजत आलेलो आहोत आणि मोजत असताना या ठिकाणी मला एकशे वीस अंशाचा कोण या ठिकाणी मला मिळालेला आहे आतमधले रिडिंग जे आहे ते मोजत आलेले आहोत आता हे करत असताना हे करत असताना या ठिकाणी बघा आता मिसकन्सेप्शन काय झालेलं आहे तर या ठिकाणी बघा एरो उज्या बाजूला चाललेला आहे आणि हे प्रोटेक्टर घेतलेलं आहे आता हे करत असताना ज्यावेळेस तो मोजत येतो पासून तर असं करत करत त्याला या 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 ठिकाणी एकशे वीस अंशाचा सा कोण झालेला म्हणजे एकशे वीस अंशाचा सा हा जो अंक आहे म्हणजे हा जो नंबर आहे तो त्या ठिकाणी दिसतो म्हणून तो, तो काय करतो त्या ठिकाणी तो दो अॅरो जो आहे काढून दिलेला मापाचा कोण काढून मोकळा होतो म्हणजेच काय झालं या ठिकाणी तर या ठिकाणी बघा त्याचं मिसकन्सेप्शन काय काय झालेलं आहे सो दे डिडंट नो द डिफरन्स बिटवीन द ॲक्यूट अँगल अँड

हा गुणाकार या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो आता मिसकन्सेप्शन याच्यामध्ये काय होतं थ्री इंटू मायनस टू इज इक्वल टू प्लस सिक्स हा प्लस सिक्स जे आहे म्हणजे एक धन आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार जो आहे हा गुणाकार ऋण आला पाहिजे तर मात्र ते काय करतात धनच लिहितात त्यानंतर दोन ऋणसंख्येचा गुणाकार म्हणजे मायनस थ्री इंटू मायनस टू इज इक्वल टू सिक्स हे उत्तर बरोबर आहे परंतु या वेळेस ते काय करतात दोन्ही संख्येला ऋणचिन्ह आहे म्हणून उत्तराला सुद्धा ऋणचिन्ह जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला आढळून येतं म्हणजे अशा पद्धतीचं मिसकन्सेप्शन बऱ्याच ठिकाणी आढळून येतं त्यानंतर अजूनही काही गोष्टी आहेत त्या उदाहरणार्थ वर्तुळ जो आहे वर्तुळाचं सर्कलचं जर आपण सांगितलं तर सेकंड आणि टेंजेंट uh, म्हणजे छेदिका आणि स्पर्शिका यांच्यामधला संबंध किंवा यांच्यामधला फरक सुद्धा जो आहे संबंध नाही तर फरक सुद्धा जो आहे तो फरक विद्यार्थ्यांना स्पष्ट होताना कन्फ्यूज आहे मिसकन्सेप्शन झालेलं बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहे त्यानंतर परपेंडिक्युलर एखाद्या सेगमेंटला परपेंडिक्युलर सेगमेंट काढणे आणि किंवा काढणे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणे यामधला सुद्धा फरक त्यांना या, या ठिकाणी लक्षात येत नाही आहे अशा पद्धतीने हे जे आहेत या मिसकन्सेप्शन जे आहे मॅथच्या मी थोडक्यात विषद करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद